खूप आहे भाग्यवान की यांनी डबल सीट काढल्या, आम्ही सिंगल सीट होतो अजून गाडी. आलो आलो किती तर लावण्यात येणार आहे. आम्ही आज गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड करणार आहे, वर 4-1 लावून आम्ही हा तर लावण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज तारीख आहे 26 ऑगस्ट 2024. पावसाळ्याचे दिवस चालू आहे, श्रावण महिना सुरू झालाय आणि श्रावण महिन्यामधील एकमेव सण म्हणजे गोकुळाष्टमी. आज आहे श्रीकृष्ण जयंती आणि तोच आज आपण आपल्या सोसायटीमध्ये साजरा करणार आहोत. आणि आज आहे 26 ऑगस्ट, तर आज माझा वाढदिवस सुद्धा आहे. तर खूप छान गेला आज माझा दिवस आणि खूप साऱ्या शुभेच्छा आल्या मला फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडियावरून, त्यानंतर फोनवरून आणि मेसेजवरून. आणि ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांना खूप सारं प्रेम आणि त्यांचं खूप खूप धन्यवाद की असं प्रेम दाखवलं माझ्यावर. तर मित्रांनो, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे गोकुळाष्टमी 26 ऑगस्ट, उद्या असेल गोपाळकाळा. तर दरवर्षीप्रमाणे आम्ही सोसायटीमध्ये आमच्या साजरी करतो श्रीकृष्ण जयंती रात्रीची. आता रात्रीची का करतो, कारण छोटा गट्टा आणि मोठा गट्टा असा आमचा ग्रुप आहे सोसायटीमध्ये. छोटा गट्टा म्हणजे आम्ही लोक आणि मोठा गट्टा म्हणजे मोठे दादा लोक. त्यांना जसं जसा वेळ मिळतो ना तसं ते सगळे सेटअप करतात आणि त्याच्यानंतर मग पुढच्या कार्यक्रमाला सणाला सुरुवात होते. तर आता सगळी तयारी चालू आहे, तेच तुम्हाला म्हटलं की दाखवतो की कशी साजरी होते आमच्या सोसायटीमध्ये दहीहंडी श्रीकृष्ण जयंती. तर मित्रांनो, आता सगळी तयारी करताय. थोडा अवतार खराब असेल चेहरा, कारण 3 दिवस झाले सर्दी आहे, खोकला चालू आहे. आज सकाळी डॉक्टरकडे जाऊन आलो त्यामुळे अवतार असा झालाय. तर आता सगळ्या गाड्या वगैरे साईडला काढल्या जाणार आहे. इथे चालू होईल आता दहीहंडी लावायला. ते सगळा आपला छोटा गट्टा आणि मोठा गट्टा, आपला कट्टा ग्रुप. इथे देवादादा, वैभवदादा, ओम आहे, अतुल आहे, फिरोज आहे, मयादादा आहे, अज्जू आहे आणि बरीच मंडळी आहे. का म्हणतो बाबा, सन्मानदा, पप्प्यादा आणि इथे आम्ही परंपरा इकडची दहीहंडीची जवळजवळ ही 25 वर्षाची परंपरा जपण्यात इकडे आलेली आहे. या हे पप्या बिप्या लिंबू टिंबू होते सन्नी. हा पप्प्यादा, पप्प्यादा जेव्हा सनी हा आता इकडे अंधार गेला आहे, अशी अंधार गेल्यावरती आम्ही लपाछुपी खायचो आणि गाणी म्हणायचो, डिंग डॉंग डिंग, डिंग डॉंग डिंग डॉंग, डिंग डॉंग डिंग डॉंग. आता वाढदिवसानिमित्त आणि खूप आहे भाग्यवान की यांनी डबल सीट काढल्या, आम्ही सिंगल सीट होतो अजून गाडी. आलो आलो 2 मिनिटं आलो. आम्ही आज गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड करणार आहे, वर 4-1 लावून आम्ही हा तर लावण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आमचं मंडळ इकडे 2.5 तराचा तर 2.5 तर लावून मटकी बोलणार आहेत आणि यांचा रेकॉर्ड तोडणार आहेत 4-1 2.5 तर मोजून मापून 2.5 तर 2 बस्के 2 उभे. आमचे प्रशिक्षक आलेले आहेत माननीय, सन्माननीय, आदरणीय, सन्माननीय, सुस्वागत त्याचे स्वागत करत आहे. आगदम स्वागत राजन काका, राजन सावंत तयार होऊन जाऊन त्यांच्यासाठी. आणि एक हनुमान नगर, तुमचा हनुमान नगरचा काही अनुभव इकडे किती थर लावण्यात येणार आहे. तो जमाना गेला बाबा आता. अरे जमाना गेला पण जमाना अजून आहे ना, जमाना के साथ चलते का. तर मित्रांनो, आता इथे दहीहंडीसाठी रोप लावली जाते. हे बघा आमचा थर असणार आहे 2.5 तर. काय दादा, 2 उभे 2 आडवे 2 उभे 2 बसके. ही सगळी अशी गँग आहे आमच्या कट्टाची. इथे सगळे बाबादा, सन्मानदा आणि मायदादाने बसते.
सगळी फुगे फुगवून ठेवलेत. वातावरण इकडे आहे, सर्वांची गोट्यांची रेल चेली इकडे चालू झाली आहे. बघा किती उत्साह आहे जन्माष्टमीचा इकडे. असा उत्साह आजकालची पोरं नाही तर पबजी वर खेळत बसतात. द्या पोरानो, चला की लावा बिगी बिगी फुगे लावा, चला रशीला बिगी बिगी फुगे लावा. हे सेंटर मिळाला का? तर मित्रांनो आता रोप लावतोय आणि त्याच्यावर आपण सेंटर शोधू आणि त्यानंतर हंडी कुठे लागेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आता हळूहळू इकडे थोड्या वेळाने ही रशी वरती घेतली जाईल. आपली जेवढी उंची आहे त्या हिशोबाने आम्ही इकडे हंडी फोडतो. त्यामुळे त्याच्या जेवढ्या आवाकात असेल तेव्हा आम्ही वरती घेणार रशी आणि एखादा त्याला धागा वगैरे बांधून आम्ही सेंटर तिकडे आमचा प्रस्थापित करू. आणि कसं जर आपले हातपाय पोहोचले नाही खाली पण करतो. अडीच तर आमचे असतात. आम्ही आमचा काही जास्त लाजमा नसतो, काहीतरी तामझाम आम्ही जास्त करत. आनंद पाहिजे, सण हा साजरा केला पाहिजे, सगळे एकत्र आले पाहिजे, सगळे आनंदात राहिले पाहिजे. असा काही आमचा आमचा कृष्ण डीजे वर नाचत नाही. आमचा कृष्ण उत्साहात नाचतो, सर्वांच्या आनंदात नाचतो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे मायादा बाबादा आणि हनुमान दादा मस्त फुगे फुगवण्याचे काम करतात. दादा फळ नाही आणली, लपून ठेवलेत. अरे ते लोलो बांध काय ते डीजे ऑपरेटर आमचे महेश दादा, महेश शिंदे. काय म्हणतो दादा? बरंच तयारी जोरदार आहे, आता आपल्याला वर चढवायचे. अरे मजा असते. हंडी आता थोडे मोठे झाले त्यामुळे हंडी बांधता बांधता जी फळं चोरण्याची मजा असायची खायची एक वेगळी होती. आता जरा मोठे घोडे झाले त्याच्यामुळे ती मजा हरपली. ती मजा आता आमची इकडे छोटी पोरं करत आहेत. तर मित्रांनो आता हंडी बांधली जाते. मित्रांनो आता हंडीला आपण फुगे लावतोय, कुरकुरे फळं सगळं लावतोय आणि इथे आपली एक टीम काम करते. सगळ्या वस्तू आता लावल्या जातील आणि इथे मस्त म्हणजे आपली एक टीम पूर्ण काम करते. हे बघा आपण कुरकुरे आणलेत, नळे आणलेत, हे फळं कुठे आहेत? चिप्स. त्यानंतर फळं बांधलं जातील. मित्रांनो ही सगळी धमाल करण्याची एक वेगळीच मजा आहे आता. आणि आमचा कट्टा 25 वर्ष हा सण इथे साजरा करतोय. आता आम्ही मोठे झालोय, नाही तर आम्ही लहान असताना सगळं ढापून घेऊन जायचो. सबा लोलो, हा आमचा लोलो, तू आणली का फोलो? पैशाचा कितना भी करीतो हे चोरणे का मजा ही खूप अलग आहे. खूप मजा यायची जेव्हा हंडी फोडल्यानंतर आम्ही सगळं रशी आलो होतो आणि त्याच्यानंतर सफरचंद पडायचे, काकडी पडायचे आणि आम्ही सगळं झपटा मारायचो त्याच्यावर. काय बरोबर ना दादा? पण झपटा मारायचो ना जेव्हा शेवटीला सगळं व्हायचं. मजा आहे हो ना, तीच पैसा आला तुमचा डबल शो एक नंबर. लय भारी, लय भारी, जाम भारी. चोरंटी सुद्धा लावणार आहोत. तर अशी काही आता मस्त पैकी तयारी चालू. बघू शकता इथे मोठा कट्टा आहे, छोटा कट्टा आहे, छोट्यापेक्षा छोटा कट्टा पण आहे. नुसता पोरांचा सुळसुळट आहे इकडे. मित्रांनो आता फायनली फळं आणले गेलेत. अरे सनपत दादा एकटाच बांधतोय. शबाश शबाश, पोरं मदतीला आलेत, पोरं मदतीला आलेत. आता नोकरी लागून 40-50 हजार बरे पगार कमवत असाल, पण जी हंडीला लागलेली फळं चोरून खाण्यात मजा असे ना, त्याच्यात कृष्णाची आठवण. कृष्ण पण असं माखण चोरायचा. आम्ही इकडचे आम्ही कार्टी अव्वल कार्टी फळं चोरतो. आता लाखाभरांची पगार आहेत ते देखील असेच फळं चोरतात. दाखवतो तुम्हाला, त्याच्यासाठी हंडी फुटली पाहिजे. बड्डे आहे आपल्या भावाचा, डबल सीट वरच्या मालकाचा सन्नी गमडे. सर्वांनी हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर सन्नी, हॅपी बर्थडे टू यू. हा सगळ्यांना आता पैसा लागणार आहे सन्नी दादा. ये दिन आए बार बार हम हॅपी बर्थडे. खूप मस्त पैकी असं प्रेम दाखवलं आपल्या दादाने. महेश दादा, वैभव दादा, सगळ्यांचे आभार. खूप सारे मला विशेष आले. कसा आहेस? आजच्या हंडीचे बेस आलेले आहेत बघा. त्यांनी माझगाव ताडदेवचे ते आहेत, त्याचे खांदे बघा, बघा त्यांचे खांदे कसे लुकलुकले आहेत बघा. आमचे बेस आहे विजय जानकर.
त्यांचं नाव विजय जानबुजकर आहे. मित्रांनो, फायनली आपली हंडी तयार झाली आहे. दही हंडी, सगळी फळं, कुरकुरे सगळं काही लावून झालंय. आणि असा काही आमचा गोतावळा आहे सोसायटीतला. मित्रांनो, आता हंडी तयार केली जाते. सन्मान दादा, पनीर आहे. तर मित्रांनो, यावेळी काहीतरी जास्तच आपला कल्ला आहे कट्टाचा. आम्ही तालाबाप्रमाणे ठाकरे संपूर्ण कट्टा ग्रुपच्या तर्फे ही दहंडी आम्ही इकडे आयोजित केलं आहे. अखंड अविरत आम्ही अशी दहंडी एकही वर्ष न चुकता इकडे जवळजवळ आम्ही जवळ 2800 हे वर्ष आहे. आणि आता आजच्या 2800 वर्षी इच्छेचा मान आम्ही बड्डे बॉय तन्नी कमरे यांना देण्यात आहे. त्यांच्या किती सद्भाग्य लाभलेलं इकडे संधी कमी आणा. त्यांची बर्थडे आणि कृष्णा जन्म हा एकाच टाईम झालेला आहे. काय कराय. धन्यवाद दादा, धन्यवाद, धन्यवाद. खूप खूप आभार. तुमचा मान होता, सनीचा मान होता. फायनली मित्रांनो, आपली अंडी लागली आहे. आता सुरुवात होईल चोर अंडी फोडण्यासाठी. हे बघा आपली चोर अंडी येणार आहे अंडी फोडायला. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू वैदी.
सपोर्ट को जा, तू सपोर्ट को, सपोर्ट को जा, सपोर्ट प्रत्येक आहे बोललं ज्याप्रमाणे बोललं त्याप्रमाणे अडीच तराची इकडे हंडी फुटत आहे. ते लाखोंच्या संख्येने प्रेक्षक उभे आले. बघ्याच्या भूमिकेत भरपूर जण आहेत. किसको चढा रे? ए तू काय को चढ रे? अरे ए पायाला पडायला मारला. ए सपोर्ट दे दादा, सपोर्ट दे. तर मित्रांनो खूप सारे प्रयत्न करतो आम्ही, आमचे थर काय अजून लागत नाही. काय म्हणता ठीक, आपले थर अजून लागत नाही, यामध्ये काय बोलायचं तुम्हाला? काय बोलायचं, घाम आहे सुटला आहे, काय बोलायचं? तुम्ही जा जरा थरामध्ये जा, जा जा. सभा श्वेता आणि हा तिसरा प्रयत्न. त्यांची बुद्धी आता.
त्या ठिकाणावर आले तर मित्रांनो आता लागते मोठ्या मोड्यांची अंडी आणि ती फोडणार आहे अतुल द बड्डे बॉय हा याच्यावर अरे हाच फोडेल मान दिलाय अतुलला मान दिलाय अशा प्रकारे जन्माष्टमी उत्सव आमचा झालाय काय म्हणता प्रतीक कसं वाटलं तुम्हाला तुम्ही होता कुठे तुम्ही इथे बघून बोला बेस्ट बेस्ट ही गिव्ह मी 3 टाइम सीडी देन आई वॉज व्हेरी हॅपी अबाउट इट हे इथे आमच्या पहिला अबे पहिला थर भी नाही जा रहा और क्या बोलता पता का सीडी अरे तू ग्रुप फोटो ग्रुप फोटो मेरा बर्थडे विश करने के लिए आप विश करो उसको कोरिया में करो कोरिया में करो लास्ट में टेम्परेचर टेम्परेचर